वेळ आहे खड्डे भरायची, पण एवढे मोठे खड्डे पडत आहेत की आत्ता निम्म्या गाड्या खड्ड्यातच जात आहेत. तर प्रशासनाने चांगला रोड बनवावा ही विनंती आहे. आणि आता एवढे एवढे मोठे दगड टाकलेत, समजा जर आता भरपूर पाऊस झाला तर एखादा दगड उठला तर शेजारी बाजूला काचेची दुकान आहेत, दगड एखाद्याला लागेल, गाडी पडली तर एखाद्याला कोच पडेल. तर प्रशासनाचा ह्या पोंगळ कारभार आपण बघत आहात. आता कशा पद्धतीने खड्डे मुठवारी काम चाललेलं आहे, काम त्यांनी आधीच चांगलं केलं असतं तर एवढे असे खड्डे पडले नसते. सकाळीच काही दोन गाड्या पडल्या इथं, त्यामुळं काही अपघात होण्याची शक्यता आहे. तरी याच्यावरती काहीतरी ठोस पावलं उचलून प्रशासनानं जबाबदारी घ्यावी आणि चांगला रोड बनवावा ही आमची शिवसेनेच्या वतीने विनंती आहे. पंधरा दिवसातून तीन तीन वेळा रस्त्याचं मुजवायचं काम होते. या दगडामुळं गाड्या घसरून पडतात खाली आणि प्रशासनाने ह्याच्यावर काय ती व्यवस्था करावी ही तुम्हाला मागणी आहे. हे तर शिवसेनेतर्फे जे मोठे आंदोलन करण्यात येईल ते महाराष्ट्र. मी दयानंद गोविंदराव खरात मोरणगावच्या सातारा पुणे रस्त्यावर मी उभा आहे. आपण पाठीमागच्या बाजूने त्या गाड्या जी वाहनं जात आहे ती प्रत्यक्ष तुम्हाला दिसत असतीलच. आज हा रस्ता टोल चुकवण्यासाठी जी जड वाहनं आहेत ती सुप्या मार्गे साताऱ्याला मोरणहून जातात आणि ही जड वाहनं जा नेहमी जात येत असल्या कारणामुळं त्या रस्त्यावर एवढे खड्डे आणि त्या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे की या रस्त्यावर साधा माणूस चालू शकत नाही तर वाहनांचं काय होत असेल हा मोठा प्रश्न आहे. आज या खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये आपली ह्या गाव लोणंद गावामधील दोन तीन लोक मोटरसायकलवरची घसरून पडून त्यांचे पाय कोणाचे हात अशा पद्धतीने ती अपघात पावलेली आहेत. या गोष्टीला कोण जबाबदार? PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं या रस्त्याची डागडुगी करणार आहे का या प्रश्नाकडं त्यांनी जरूर लक्ष द्यावं. नाहीतर आम्हाला लोणंद फाउंडेशन लोणंद यांच्या वतीने एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारावं लागेल असं मी त्यांना एक छज्जड असा इशारा देतोय. धन्यवाद. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करून लोणंद शहराच्या रस्त्याची दुर्दशा केलेली आहे. त्यामुळे 15 दिवसात हा तिसरी वेळ आहे. रस्ता भरायचा, मरून टाकायचा, खडी टाकायची याच्यावर कायमस्वरूपी काम झाला पाहिजे आणि हे रस्ता तातडीने दुरुस्त झाला पाहिजे ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे.